या गीताला सौ अनुराधा मराठे यांनी स्वर दिला होता. आपल्या पायात साधा काटा जरी रुतला तरी आपल्या जीवाची लाही लाही होते. ख्रिस्ताला तर भर उन्हात वधस्तंभावर खेळलं होतं. त्याच्या हातात आणि पायात लोखंडाचे जाड जाड खिळे ठोकले होते. त्याच्या कुशीमध्ये शिपायांनी भाला भोसकला होता. त्याच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला होता. ख्रिस्त देवपुत्र होता, तसाच तो मानवाचाही पुत्र होता. रक्ता मासाचा घडलेला एक मानव होता. त्याचा अपराध एवढाच होता की त्यानं मानवावर प्रेम केलं. मानवाचा सर्वनाश होऊ नये म्हणून त्याला तारणाची वाट दाखवली. या चांगुलपणाबद्दल येशूला काय मिळालं? त्याच्या वाट्याला काय आलं? अपमान, दुःख, हेटाळणी आणि प्रताडणा. खरच ज्यांचं भलं करायला ख्रिस्त गेला त्यांच्याच कडून दुःख भोग आला. ख्रिस्तानं हे सारं दुःख कसं सोसलं असेल बरं? Through
पूजतेचा कळस झाला सुन्न झाल्या दश दिशा भर दुपारी सूर्य तडला वाटते आली निशा आसवाना धीर देती आसवांचे काफिले सांगरे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले सांगरे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले सांगरे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे